देशामध्ये इंडिया आघाडीची सत्ता आल्यास उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावाला सगळ्या पक्षांकडून पसंती मिळाली आहे असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यावर गेल्या कित्येक दिवसांपासून खल सुरू आहे. अगदी निवडणुका जाहीर झाल्या, मतदान झालं तरी सुद्धा इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार, जर त्यांना यश मिळालं तर, या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. अनेक मातब्बर नेते, अनेक मोठे नेते या इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि त्यापैकी काही जणांना पंतप्रधान पदाची कधी ना कधी अपेक्षा होती. पण आता अंबादास दानवे यांनी एक मोठा दावा केलाय, जर सत्ता आली तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील असा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय. मला असं वाटतं की परिवर्तनाची वेळ, परवा इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याच्यात असं म्हणतात की येणार काय मेजॉरिटी आली तर या देशाचे पंतप्रधान उद्धवजी ठाकरे साहेब. सगळे लोक शिवसेना संपली, नकली शिवसेना, नकली संतान, काय काय बोलले, परंतु हीच नकली शिवसेना, हीच नकली संतान येणाऱ्या काळात या भारताचं नेतृत्व करू शकेल अशी स्थिती आपली निर्माण झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.